ही नवी स्वराज्याचे संस्थापक रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या रन फॉर छत्रपती या ड्रीम मॅरेथॉन स्पर्धेला उदंड प्रतिसाद मिळालाय. खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते रन फॉर छत्रपती या मॅरेथॉन स्पर्धेला हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन करण्यात आलंय. बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी यांच्या आयोजित केलेल्या रन फॉर छत्रपती या मॅरेथॉन स्पर्धेची सुरुवात सकाळी 7 वाजता भाग्यनगर कमानीपासून करण्यात आली. नांदेडचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी रन फॉर छत्रपती या मॅरेथॉन स्पर्धेला हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली. रन फॉर छत्रपती या मॅरेथॉन स्पर्धेत नांदेडसह नागपूर, कोल्हापूर, नंदुरबार, परभणी, औरंगाबाद, सोलापूर, रत्नागिरी येथील धावपटूही सहभागी होते. विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम प्रशस्ती पत्र देऊन गौरवण्यात आलंय. जयंतीनिमित्त मी सर्वप्रथम सर्व देशातील नागरिकांना शुभेच्छा देतो. आदरणीय छत्रपती महाराजांचा आदर्श घेऊन भारतातल्या या सरकारांनी काम केलं पाहिजे अशी निष्ठा बाळगणाऱ्यापैकी आम्ही आहोत. आमची इच्छा आहे की 350 वर्षांपूर्वी छत्रपती शिवरायांनी जे आदर्श स्वराज्य निर्माण केलं त्या स्वराज्याचं प्रतिबिंब आजच्या सरकारांमध्ये दिसलं पाहिजे. आजची पिढी व्यसनाधीन होत आहे, व्यासंग त्यांचा संपला आहे, मैदानावर खेळाडू दिसत नाहीत. अशा पार्श्वभूमीवर मैदानावर लोक आले पाहिजेत, खेळाडू तयार झाले पाहिजेत. जगात भारत हा युवकांचा देश आहे, तेव्हा सगळ्यात जास्त युवकांनी अशा छोट्या मोठ्या स्पर्धेत भाग घेतला पाहिजे. म्हणून आदरणीय छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी एक नवीन पद्धत म्हणून आम्ही एका मॅरेथॉन स्पर्धेचं भारतीय जनता पार्टीने आयोजन केलं होतं. या स्पर्धेचं उद्घाटन लोकप्रिय खासदार आदरणीय प्रतापरावजी पाटील चिखलीकर यांच्या हस्ते झालं. आदरणीय खासदारांनी हे सुद्धा जाहीर केलं की या स्पर्धेला जो प्रतिसाद मिळाला त्यावरून की पुढच्या वर्षी शिवछत्रपती महाराजांच्या जयंतीनिमित्त होणारी स्पर्धा ही प्रदेश पातळीवर होईल, त्याची रोख रक्कम आणि पारितोषिक वाढवण्यात येईल. सगळ्या खेळाडूंची आम्ही इथं व्यवस्था करणार आहोत आणि आजच्या काळामध्ये युवकांना आदरणीय छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेणं किती गरजेचं आहे हे आम्ही ओळखून या स्पर्धेचं आम्ही आयोजन केलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी सर्वप्रथम रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं तमाम बंधू भगिनींना शुभेच्छा देतो. आज या ठिकाणी भारतीय जनता पक्ष महानगर जिल्हाध्यक्ष प्रवीण साले यांनी मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. आपण बघितलं असेल की नागपूरच्या टोकापासून कोल्हापूरच्या टोकापर्यंत सर्व जिल्ह्यातले स्पर्धक या ठिकाणी आलेले अतिशय भव्य अशी मॅरेथॉन स्पर्धा. मला स्वतःलाही असं वाटलं नाही की एवढा मोठा प्रतिसाद या ठिकाणी मिळेल. एवढी मोठी स्पर्धा या ठिकाणी संपन्न होते. बाहेर जिल्ह्यातून आलेले आणि जिल्ह्यातील सर्व खेळाडूंचे भारतीय जनता पक्षाचा खासदार म्हणून मी या ठिकाणी त्यांचं स्वागत करतो, त्यांनाही शुभेच्छा देतो.